नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. निसर्गातील प्रत्येक गोष्टीला एक विशिष्ट प्रकारचा ताल असतो, लय असते. ही लय बिघडली की निसर्गाचा समतोल ढासळतो. मानवी शरीरही त्याला अपवाद नाहीये. म्हणजे उदाहरणादाखल घ्यायचं झालं तर मानवी शरीरातील जे हृदयाचे ठोके ते विशिष्ट लयीमध्ये सुरू असतात. ती लय बिघडली की हृदय बंद पडतं आणि हृदय बंद पडलं की मानवी शरीरातले जे इतर अवयव आहेत, इतर भाग आहेत, त्याच्यावर त्याचा परिणाम होतोच. म्हणजे एकूणच मानवी शरीरामध्ये हृदयाचं स्थान किती महत्वाचं आहे हे आपल्याला यावरून लक्षात येतं. पण मंडळी, आजच्या आधुनिक काळामध्ये, आधुनिक युगामध्ये वाढते ताणतणाव असतील किंवा इतर आणखी काही कारणं असतील, यामुळे हृदयावर त्याचा थेट परिणाम होतोय आणि हृदय विकारांमध्ये वाढ होतीये. विशेषतः महिलांच्या संदर्भामध्ये आपण बघतोय की हल्ली महिलांमधले हृदय विकार वाढीस लागलेले आहेत असं आपल्याला दिसून येत आहे. याची काय कारणं आहेत, त्याच्यावर उपचार काय घ्यायला हवे, त्याच्यावर काळजी काय घ्यायला हवी, या विषयावर आज आपल्याला चर्चा करायची आहे. त्यामुळे आजचा आपला विषय काय आहे तो बघा. आजचा आपला विषय आहे महिला आणि वाढते हृदय विकार. या विषयावर माहिती देण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर विजय सुरासे यांना. ते जगविख्यात हृदयरोग तज्ज्ञ आहेत. सध्या ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे इथे ते कार्यरत आहेत. या क्षेत्रामधला त्यांचा अनुभव दांडगा आहे मंडळी. तेव्हा त्यांना आपण प्रश्न विचारूयात, आपल्या मनातल्या प्रश्नांना उत्तर जाणून घेऊयात. त्यासाठी तुम्हाला लागणारे आमचे फोन नंबर ते असे आहेत. आमचे फोन नंबर बघा, 2490805020, 2498805050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरनं संपर्क साधण्यासाठी 022 या एसटीडी कोडचा आपण वापर करू शकता. आता कार्यक्रमाला सुरुवात करूयात. सर, सखी सह्याद्रीमध्ये मनापासून मी आपलं स्वागत करते. खरं तर साहित्यामध्ये हृदयाला फार उपमा दिलेल्या असतात वेगवेगळ्या. म्हणजे साहित्यामध्ये हृदयाचं महत्व वेगळं आहेच, पण वैद्यकशास्त्रामध्ये आपण बघतो, शरीरशास्त्रामध्ये, एकूणच रचनेमध्ये हृदयाला फार महत्वाचं स्थान आहे. हे स्थान आणि त्याच्यावर होणारे विकार याविषयी आपण माहिती घेऊच जात. पण सुरुवातीला एकूण संरचना कशी असते हृदयाची, त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. सर्वप्रथम सगळ्या श्रोत्यांना नमस्कार. अधिकतर महिला आहेत तर सगळ्या महिलांना नमस्कार. आपण इथे मला या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल आपले खूप आभार. आता हृदयाबद्दल संरचना याबाबतीत आपण थोडक्यात जाणून घेऊया. पण मिस्किलपणे जेव्हा चर्चेत येतं हृदय मोठं किंवा हृदय छोटं, असं आमच्या मेडिकल परिभाषेमध्ये एखाद्याचं हृदय मोठं असणं म्हणजे हा खूप भला मोठा आजार असतो. बरं, हृदय छोटं असणं हाही आजार असतो. तर हृदय मोठं असणं आमच्या मेडिकल सायन्समध्ये मोठा आजार आहे. हृदय हे आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाचं केंद्रबिंदू होय, सगळ्यात महत्वाचं ऑर्गन. म्हणजे इतर सगळे अवयव याच्यावरती विसंबून असतात. परमेश्वराने दिलेले सगळे अवयव महत्वाचीच, पण त्यातील सगळ्यात महत्वाचं केंद्रबिंदू म्हणजे हृदय. हृदय ही एक अत्यंत महत्वाची मोटर. आता शेतकरी भाषेमध्ये, आता शेती करणाऱ्या लोकांमधला त्यांना मोटरचं महत्व माहिती आहे, किंवा टेक्नॉलॉजिकली डील करणाऱ्या विषयामध्ये लोकांनाही मोटरचं महत्व माहिती आहे. तशी ही मोटर परमेश्वराने दिली, याची एक विशिष्ट कार्यशक्ती असते, एफिशियन्सी असते. ही जर मोटर थकली किंवा या मोटरची मध्ये बिघाड झाला तर आपण म्हणतो हृदयाला काहीतरी आजार झाला. साधारणतः आपण चालत असताना आपल्याला खूप जर दमायला व्हायला लागलं किंवा आपल्याला जर छातीच्या मध्यगामध्ये जर जडपणा वाटायला लागला तर आम्ही म्हणतो की हृदयाचा आजार झाला. हृदयाच्या आपण आता स्क्रीनवरती बघूया. सगळ्यात महत्वाचं हृदयाच्या रचनेमध्ये आहे हृदयाच्या आवरणावरती असलेल्या ह्या रक्तवाहिन्या. अगदी हार आपण माणसाच्या गळ्यात जसं घालतो तसं परमेश्वराने ह्या हृदयावरती हार स्वरूप रक्तवाहिन्या दिल्या. म्हणून यांना नाव आहे कॉरोनरीज. कॉरोनरीजचा अर्थ हार. हृदयाच्या भोवती ह्या तीन महत्वाच्या रक्तवाहिन्या असतात. आम्ही गमतीत म्हणतो की तीन महत्वाच्या रक्तवाहिन्या. समोर धावणारी एलईडी, त्याला म्हणतो आम्ही सेंट्रल लाईन. त्याच्याच बाजूला जाणारी हार्बर लाईन आणि एकदम उजव्या बाजूला धावणाऱ्या रक्तवाहिनीला म्हणतो आम्ही वेस्टर्न लाईन. ह्या तीन महत्वाच्या रक्तवाहिन्या
भोवती पूर्ण हृदयाचं आपली कार्यशक्ती आणि हृदयाची एफिशियन्सी अवलंबून असते. आता हृदयाच्या आतमध्ये देखील आपण खोलावरती जाऊन थोडक्यात माहिती घेऊयात. पण मुख्यतः जेव्हा आपण हृदयाचे आजार, हार्ट अटॅक, हार्टचे आजार प्रामुख्याने याबाबतीत चर्चा करतो, तर हे हृदयाच्या रक्तवाहिनीशी संबंधित आजार असतात. आता आपण हृदयाच्या आतमध्ये जाऊन थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. रक्तवाहिनीच्या आतमध्ये जेव्हा चरबीची साठवण होती, आता स्क्रीनवरती बघूया नेमका हृदयविकार म्हणजे काय जेव्हा चर्चेत येतो, हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये मऊ गुळगुळीतपणा असतो, त्याच्यामध्ये रक्ताचा प्रवाह त्याला कुठे खंड नसतो, सुटसुटीतपणा असतो, रक्त पातळ असतं आपल्या पाण्यासारखं. पण त्याच्यामध्ये जे वाहतुकीत असणाऱ्या रक्तामध्ये जर विस्कॉसिटी घट्टपणा वाढला, चरबीचे प्रमाण जास्त आले, तर अडथळे निर्माण होतात आणि अशा प्रकारची चरबीची साठवण संचय होत जातं रक्तवाहिन्याच्या आतमध्ये. याला म्हणतो आपण हृदयाचा विकार सुरू झाला. आणि अशा प्रकारचा जर आजार झाला तर यामध्ये विविध प्रकारची आपली टेक्नॉलॉजिकल युटिलिटी डायग्नॉस्टिक टूल्स आणि मग नंतर आजारचं निरसन करून उपचार लागतात. बरोबर. हृदयाच्या आतमध्ये कधी कधी जन्मता छोटं बाळ विकृत हृदय घेऊन येतं. बरं, महत्वाचा विषय आहे हा, याच्यावर बोलतो करते मी. आपल्याला एक फोन आलेला आहे कल्याणवरनं, शलाका गाडगिळी बोलत आहेत. त्या काय प्रश्न विचारतात घेऊया? शलाका गाडगिळी कल्याणहून विचारते प्रश्न. बोला. जनरली बायकांचं मोनोपॉज गेल्यानंतर हा हृदयविकाराचा त्रास होतो असं ऐकलंय, हे खरं आहे का आणि त्याच्यासाठी काय काळजी घ्यावी? बरं, नक्कीच शलाकाजी, या मुद्द्यांवर आम्ही चर्चा करणारच होतो, पण सर काय सांगता येऊ शकतं? नक्कीच हा मुद्दा आपण प्रश्न आला म्हणून लवकर घेऊयात. याच्यामध्ये परमेश्वरांनी आपल्याला एक विशिष्ट जीवरसायन महिलांच्या शरीरामध्ये दिलं जे पुरुषांपेक्षा वेगळं असतं, इस्ट्रोजन अँड प्रोजेस्ट्रॉन. मासिक धर्म, मासिक पाळी आणि प्रेग्नन्सीचा प्रोसेस हा महिलांमध्ये ऍडिशनल आहे जो पुरुषांमध्ये असतो. एक सुरक्षा कवच म्हणून पण परमेश्वरने दिले, जोपर्यंत मासिक धर्म किंवा मेनोपॉज येत नाही तोपर्यंत इस्ट्रोजन अँड प्रोजेस्ट्रॉन ही जी दोन महत्वाची जीवरसायनं आहे महिलांमध्ये, हे सुरक्षा कवच म्हणून राहतात. त्यामुळे जोपर्यंत मेनोपॉज येत नाही तोपर्यंत महिलांमध्ये हार्ट अटॅक किंवा हार्टचे आजार किंवा डायबिटीस, मधुमेह किंवा ब्लड प्रेशर, रक्तदाब ह्या गोष्टींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात असतो. एकदा का महिलेला मेनोपॉज आला की मग ह्या सगळ्या गोष्टीचं प्रमाण अगदी पुरुषांचं प्रमाणासारखं म्हणजे त्याच्यामध्ये साम्यता असते. म्हणजे त्यांची जी काही स्टॅटिस्टिकल आम्ही जागतिक डेटा स्टडी करतो तर त्यामध्ये दोघांच्या मध्ये प्रमाण आजाराचं समानच असतं. नक्कीच सर, म्हणजे आपण या विषयावर अधिक आणखी माहिती पुरवणारच आहोत प्रेक्षकांना, विशेषतः आमच्या महिलांना. पण आपण जी माहिती देत होता सर की आतमध्ये आणखी डिटेलमध्ये गेल्यानंतर बघूया, जसं आपल्या घरामध्ये विद्युत रचना असते, लाईट असतात, एसी, कूलर, फॅन असतात, तशी देवाने दिलेली आपल्याला तो विशिष्ट आपला मोठा आर्किटेक्ट त्याची दिलेली रचना म्हणजे ही आपण कंपेअर करू शकत नाही अशी रचना आपल्या मिळत. आता इथे स्क्रीनवरती आपण बघा, हिरव्या हिरव्या जे मार्क केलेले आहे त्या हृदयाच्या विद्युत वाहिन्या आहेत. आपण रक्तवाहिन्या बघितल्या, आता विद्युत वाहिन्या, याच्याबद्दल समाजामध्ये जास्त प्रबोधन नाहीये, माहिती नाहीये, त्यामुळे मी निश्चितपणे याबद्दल थोडक्यात बोलेल. विद्युत रचना खूप महत्वाची, याच्यामध्ये विद्युत प्रवाह निर्मिती आणि विद्युत प्रवाह वाहने असं कार्यशक्ती असते ह्या रचनेमध्ये. जेव्हा वीज निर्मिती कमी होते ठोके कमी पडतात, वीज निर्मिती जास्त होते तेव्हा ठोके जास्त प्रमाणात वाढतात. गरज नसताना आता बसल्या ठिकाणी 250 वेगाने जर हृदयाचे ठोके चालले तर म्हणतो मी हृदयाचे वीज निर्मिती प्रवाहाचा काहीतरी आजार आहे. किंवा जेव्हा आपल्याला धाव घ्यायची असती, बस पकडायची असती, पायऱ्या चढायच्या असतात, तेव्हा हृदयाचे ठोके वेगाने व्हायला हवे. तेव्हा जर हृदयाचे ठोके कमी पडत असतील, अगदी 40-50 खाली जर आकडे असतील प्रति मिनिटाला, तर मग यालाही आम्ही म्हणतो की आजार झाला. तर रक्तवाहिन्याचा एक आजार आहे, विद्युत रचना संस्थेचा एक आजार आहे, हृदयाच्या मध्ये असलेल्या भिंतींचा आजार असतो. आपण ऐकतो की बऱ्याच वेळा छोटं मूल जन्माला येतं त्याच्या हृदयाच्या भिंतीमध्ये होल किंवा छिद्र असतं, कधी कधी त्याचे वॉल विकृत असतात, कधी कधी 4 चेंबरच्या ऐवजी 3 चेंबर असतात, कधी कधी मुख्य ज्या नलिका असतात हृदयातून निर्माण होणाऱ्या, येणाऱ्या बाहेर वाहतुकीचे, हृदयातून रक्त नेणाऱ्या, एओर्टा किंवा पल्मोनरी आर्टरी, याचं म्हणजे जडणघडण चांगली झालेली नसते. विकृती जन्मता असलेला हा एक आजार हा लाईफस्टाईलशी संबंधित नसतो. बरं, म्हणजे हा मुळातच जन्मतः आलेला असतो, जन्मतः आलेला असतो आणि याचं काही कारणच नसतं. बरं, तरी पण शास्त्रज्ञ याच्याबद्दल अभ्यास करून ते काही हायपोथेसिस त्यांनी मांडले की आईच्या उदरामध्ये, मातेच्या उदरामध्ये जर कुठले व्हायरल इन्फेक्शन त्या काळात झालेलं असेल किंवा तिने कुठली औषधं घेतली असेल किंवा क्ष किरणांचा मार्ग, आईला प्रेग्नन्सीमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर हा बाळाला होऊ शकतो असं निश्चित. आईला समजा जर
मूल पोटात असताना रक्तदाब किंवा मधुमेह किंवा कुठले व्हायरल इन्फेक्शन किंवा कुठले औषधं घेण्याचं लॉंग कोर्स घेण्याचं जर गरज पडली तर त्याचा मुलावरती परिणाम होतो. सर याविषयी अधिक माहिती घेते भारत वावर डोंबिवलीवरनं बोलतात. हॅलो. नाही सर, माझा प्रश्न असा आहे की महिलांना आपल्या कुटुंबामध्ये राहताना पती मुलांबरोबरच त्यांना सासू सासरे नणन किंवा इतर कौटुंबिक व्यक्तीबरोबर वागावं लागते, सांभाळावं लागते आणि त्यांच्या मताप्रमाणे चालत त्यांना अनेक ताणतणाव निर्माण होतात आणि या ताणतणावापासून त्यांना शक्यतो ब्लड प्रेशरचा प्रकार होऊ शकतो. या माध्यमातून त्यांना हृदयविकाराची शक्यता असू शकत नाही का, यावर कृपया आपण प्रकाश टाकावा. धन्यवाद. सर असं म्हणतात की महिला म्हणजे एकाच वेळी अनेक गोष्टींचा विचार करत असते आणि मग अनेक ताणतणाव आधुनिक काळामध्ये तर आणखी वाढलेले आहेत. मग ह्या सगळ्या ताणतणावांचा घरातले रिलेशन सांभाळणं हाही एक प्रकार असतो तिच्यामध्ये, तर या सगळ्याचा हृदयविकाराशी काही जवळचा संबंध आहे का? महिलांचं काम सगळ्यात अवघड, ऑफिस सांभाळायचं, घर सांभाळायचं, सगळ्या गोष्टी सांभाळायची, नातीगोती सांभाळायचं, निश्चितच याचा परिणाम महिलाच्या पूर्ण शरीरावरती हेल्थवरती होतो. आता स्पेसिफिक प्रश्न असा आहे की हृदयावरती काही परिणाम होतात का? तणाव दोन प्रकारचे असतात अथवा स्ट्रेस दोन प्रकारचे असतात. चांगला स्ट्रेस जो प्रॉडक्टिव्हिटी आणि आपली कार्यक्षमता वाढवण्यासाठी, दुसरा एक वाईट स्ट्रेस ज्याच्यामध्ये अपुरी झोप, अपुरा आहार किंवा मानसिक तणावामुळे होणारे आजार व्याधी, म्हणजे निगेटिव्ह स्ट्रेस म्हणतो मी त्याला. तर पॉझिटिव्ह स्ट्रेसचा परिणाम चांगला होतो, आपली प्रॉडक्टिव्हिटी आपण चांगलं परफॉर्म करतो आणि एक निगेटिव्ह स्ट्रेसचा दुष्परिणाम आपल्या शरीरावरती होतो, कमी वयामध्ये रक्तदाब, कमी वयामध्ये मधुमेह लागणे, कमी वयामध्ये हृदयाचे आजार होणे, हे स्ट्रेसमुळे निश्चित होतात. आता दोन प्रकारच्या महिलांचा गट आपण स्टडीमध्ये आणतोय. एक तर गृहिणी, गृहिणीला तिच्या टाइम टेबलमध्ये आपला स्वतःचा आहार तिचा दुर्लक्षित असतो, तिच्या स्वतःच्या वैद्यकीय प्रॉब्लेमकडे दुर्लक्ष होतं आणि तिला प्रायोरिटी देण्यात येत नाही, त्यामुळे तिचे जे आजार जेव्हा समोर येतात तेव्हा भेडसावणार वळणावरती आलेले असतात. आता शिकलेली प्रवर्गातील एक व्यक्ती जी नोकरी करते, शहरामध्ये मोठ्या मोठ्या शहरामध्ये वावरणारी जी स्त्री आहे, ही जागरूक महिला आहे, ही सगळं सांभाळून स्वतःची निगराणी राखते आणि दुसरा एंड आपण बघतो की जागरूकतेमुळे ती स्वतःची काळजी घेते. जरी आजाराचं प्रमाण मेंटल स्ट्रेसमुळे जास्त होत असेल या वर्गामध्ये, तर ती स्वतःची काळजी लवकर घेते आणि लवकर आजाराचं निरसन करून उपचारही घेते. नक्की सर, पण म्हणजे एकूणच या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा महिलेच्या तब्येतीवर आणि विशेषतः हृदयाच्या संबंधित आपल्याला जाणवतोय. सर आपल्याशी डॉक्टर महेश घोगरे फोनवरनं जोडल्या गेलेले आहेत आणि डॉक्टरही या विषयाच्या संदर्भात आपल्याला माहिती देणार आहेत. नमस्कार डॉक्टर महेशजी, मी आपलं सखी सह्याद्रीमध्ये स्वागत करते. नमस्कार. आजचा आपला विषय आहे महिला आणि वाढते हृदयविकार. या संदर्भात मला प्रश्न विचारावा असं वाटतो डॉक्टर आपल्याला, की लग्नाचं जे वाढतं वय आहे, आजकाल फार उशिरा लग्न होतात, किंवा गर्भनिरोधक गोळ्यांचा अति वापर, या सगळ्याचा हृदयरोगाशी काही संबंध आहे का? ते मी थोडक्यात तुम्हाला या विषयाबद्दल चार मुद्द्यामध्ये सांगणार आहे. नक्की. पहिला मुद्दा, उशिरा लग्नामुळे वंध्यत्वाचे प्रमाण बरंच वाढलं आहे आणि जरी लग्न वेळेवर झाले तरी मूल होऊ नये म्हणून स्त्रिया गर्भनिरोधक गोळ्या घेतात. या दोन्हीसाठी ज्या गोळ्या किंवा इंजेक्शन दिली जातात त्याला आपण ओसीपिल्स आणि हार्मोन्स असे म्हणतो. त्याच्यामुळे रक्तदाब वाढतो आणि हार्ट फेल होण्याची शक्यता पण वाढते. दुसरा मुद्दा म्हणजे, गर्भधारणेच्या वेळी वजन वाढणे हे जरी नॉर्मल असले तरी अतिवजन वाढणे हे हानिकारक असते. प्रसूतीनंतर जवळपास 6 महिन्यानंतर हे वजन कमी करणं गरजेचं असते. ते जर कमी केले नाही तर शरीरातील चरबी, त्याला आपण कोलेस्ट्रॉल असे म्हणतो, याचे प्रमाण वाढून डायबिटीस होण्याची शक्यता वाढते. चरबी, हाय ब्लड प्रेशर आणि डायबिटीस यांच्यामुळे हृदयविकाराचे प्रमाण जवळपास दुपटीनं वाढतं. तिसरा मुद्दा म्हणजे, मासिक पाळी बंद होण्याच्या वेळी किंवा झाल्यानंतर वेगवेगळे हार्मोन्स दिले जातात, त्याच्यामुळे पायाच्या शुद्ध किंवा अशुद्ध रक्तवाहिनीमध्ये रक्ताच्या गाठी होऊन त्या फुफ्फुसात जाऊ शकतात, त्यालाच आमच्या भाषेत पल्मोनरी एम्बोलिझम असे म्हणतो. चौथा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे, कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलीमध्ये स्मोकिंगचं प्रमाण सध्या खूप वाढलं आहे, त्याच्यामुळे मानसिक तणाव किंवा स्ट्रेस पण वाढतो. तर त्या मुली किंवा स्त्रिया स्मोकिंग, ज्या मुली किंवा स्त्रिया स्मोकिंग करतात त्यांनी पूर्णतः धूम्रपान टाळायला पाहिजे, किंवा ते शक्य नसेल तर ओसीपिल्स किंवा हार्मोन्स याचा वापर अजिबात करू नये. अशा स्त्रियांनी गर्भनिरोधनासाठी कॉपर टी किंवा स्त्रीरोग तज्ञांच्या सल्ल्यानुसार इतर पर्यायी गोष्टींचा वापर करायला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टींचा सारांश म्हणजे, नंबर वन, विनाकारण औषधे घेणं टाळणं गरजेचं आहे. नंबर दोन, आपले वजन नियंत्रणात ठेवायला पाहिजे. नंबर तीन, रोज सकाळी कमीत कमी 30 ते 45 मिनिटं चालणं गरजेचं आहे. शेवटी एकच विनंती आहे, आपल्या पुरुष प्रधान समाजात फक्त पुरुषांच्या आजारावरच लक्ष दिले जाते. खरं पाहिलं तर स्त्रियांच्या तब्येतीकडेही तेवढेच लक्ष देणं गरजेचं आहे.
कोणत्याही स्त्रीला जर दम लागणे, चालण्यास किंवा बसल्या बसल्या छाती दुखणे किंवा पायावर सूज येणे अशी लक्षणे आढळल्यास त्वरित हृदयरोग तज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. नक्कीच डॉक्टर जी, आपण फार महत्वपूर्ण माहिती आम्हाला दिली आहे, खूप खूप धन्यवाद आपले. पुन्हा डॉक्टरांकडे वळते. डॉक्टर, आता महेशजींनी खूप चांगली आपल्याला माहिती आणि काही सूचना केलेल्या आहेत आणि खरोखर त्यांनी एक जो विषय सांगितला की महिला तब्येतीकडे दुर्लक्ष केलं जातं आपल्याकडे भारतामध्ये, तर हे कुटुंबामध्ये महिलेचं आरोग्य म्हणजे फार अगदी सेकंडरी किंवा अगदी शेवटचा मुद्दा असतो. त्या अनुषंगाने आपण काय सांगू शकतो सर, काही आपणही त्याच्यावर प्रकाश टाकणार का? खूप महत्वाचे मुद्दे त्यांनी सांगितले. आता महिलांचे जे आजार हृदयाचे वाढते आहेत त्याच्याबद्दल थोडक्यात आपण माहिती जाणून घेऊया. हृदयाची रचना महिलांची आणि पुरुषांची जवळपास सारखीच असते, पण थोडंसं इंट्रिकेट डिटेल जर अभ्यास केला तिच्या महिलेच्या रचनेमध्ये हृदयाच्या थोडं विषमता अशी असते की तिच्या हृदयाच्या रक्तवाहिन्या पुरुषापेक्षा थोड्याशा छोट्या असतात. हृदयाचा आकार देखील छोटा असतो. आपण साधारणतः म्हणतो की आपला झाकलेली मूठ एवढा हृदयाचा आकार असतो. तर शरीराचा आपलं जर ओव्हरऑल बॉडी सर्फेस एरिया आणि वेट बेस हाईट बेस जर त्याचा अभ्यास केला तर त्याचं शरीर पुरुषापेक्षा छोटं असतं. आपण पाश्चात्यीकरण झालं म्हणतो, पण आपले स्त्री अथवा पुरुष दोन्ही जर आपण कम्पेअर केले की अमेरिकन किंवा युरोपियन खंडातील जी महिला किंवा पुरुष असतात त्यापेक्षा आपण छोटे आहोत. आणि हे जेनेटिक ब्लेंडिंग आहे, याच्यामध्ये आपल्याला काही करता येणार नाही कुठलंही. पण शरीर छोटं असल्यामुळे, एकंदर रक्तवाहिन्या छोट्या असल्यामुळे, आपण आता स्क्रीनकडे बघूयात. रक्तवाहिनी जेव्हा पुरुषांमध्ये 4.5 मिलीमीटर किंवा 4 मिलीमीटरची असते, तर स्त्रियांमध्ये ही रक्तवाहिनी हृदयावरती असणारी धावणारी ही 2.5 मिलीमीटरची असते. बरं, तर रक्तवाहिनी छोटी झाल्यामुळे, एकंदरीत जन्मात छोटी मिळाल्यामुळे, वाढत्या शरीरासोबत पण त्याची खूप जास्त वाढणं झाल्यामुळे लवकर ब्लॉक्स निर्माण होणे हे त्यांच्या शरीरामध्ये म्हणजे पॉसिबली आणि चान्सेस याचे मेन्सेस स्टॉप झाल्यानंतर वाढतात. बरं. दुसरी गोष्ट, महिलांचे आजाराचे संकेत हे क्लासिकल जे हार्टच्या आजाराचे संकेत पासून जरा वेगळे असतात. उदाहरणार्थ सर, उदाहरणार्थ आता हृदयाच्या आजाराचे संकेत अंजायना ज्याला म्हणतो आम्ही, छातीच्या मध्यगामध्ये जेव्हा जडपणा किंवा हेवीनेस जेव्हा जाणवते रुग्णाला तेव्हा त्याला म्हणतो आम्ही की अंजायना झाला. डाव्या बाजूला एखाद्या ठिकाणी जर एखाद्या बोटाने आपण दाखवत असाल आणि खूप टोचल्यासारखं खुपल्यासारखं असं दुखत असेल, अगदी खूप विवळत जर असेल, तर ते हृदयाचा आजार नसतो. सगळ्यात महत्वाचा धडा याच्यामध्ये असा आहे की छातीच्या मध्यगामध्ये भलेही हृदय 60% डाव्या बाजूला आहे, पण छातीच्या मध्यगामध्ये गळ्याला फास बसल्यासारखं वाटणे, इथे जड वाटणे, जणू काही वजन ठेवलंय 10 किलो 20 किलो 100 किलो, आणि त्यासोबत डाव्या हाताचा जडपणा, डाव्या हाताचं दुखणं, डाव्या खांद्याचं दुखणं, खालच्या जबड्यामध्ये दुखणं, हे हृदयाच्या आजाराचे संकेत. हे पुरुषांमध्ये क्लासिकली येतात, पण स्त्रियांमध्ये ही आजाराची संकेत कारण समजत नाही, पण ही क्लासिकल संकेत सिम्पटम्स येत नाही. अच्छा, त्यांच्यामध्ये दरदरून घाम सुटणे, बरोबर, उलटी होणे, छातीच्या मध्यगाच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये मागच्या बाजूला शोल्डर ब्लेडच्या मध्ये पेन्स होणे, दोन्ही खांदे दुखणे, असे संकेत मिळाले म्हणजे आजाराकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे काय होतं, ह्या महिला एक तर डेंटिस्टकडे जातात किंवा जनरल डॉक्टरकडे जातात आणि हा आजार वेळेत न पकडल्यामुळे बऱ्याचशा डॅमेज हृदय. म्हणजे असं म्हणता येऊ शकतं सर की जी लक्षणं आहेत या हृदयविकारांची ती महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये आपल्याला वेगळी वेगळी आढळून येतात आणि म्हणूनच याचं त्वरित निदान होत नाही किंवा डॉक्टर किंवा महिला त्याच्यावर विशेष लक्ष केंद्रित करत नाही, असं आपण म्हणतोय का? आता अगदी बरोबर. बरं. आणि बदलती जीवनशैली, आता जसं डॉक्टर घोगरेने सांगितलं, त्याचा परिणाम हा महिलेवरती फार रॅपिडली किंवा तीव्रतेने किंवा फास्ट वेगाने होतो. पुरुषांचं आउटिंग, त्यांना रिलॅक्सेशन, त्यांचे ओन रिक्रिएशन ऍक्टिव्हिटीज ते त्याच्यासोबत ऍडजस्ट होतात, पण महिलेला ते कारणांतर घेतेच मी. पण मग जर महिलांची लक्षणं वेगळी आहेत तर ती नेमकी कोणती लक्षणं आहेत महिलांमध्ये? अशी महिलांमध्ये आपल्याला आता मी सांगितलं की तिला दरदरून घाम सुटणे, उलट्या होणे किंवा नुसतंच दम लागणे, पायावरती सूज येणे, म्हणजे जेव्हा महिलेला हे लक्षणं दिसून येतात तोपर्यंत हा हृदयाचा आजार थोडा ऍडव्हान्स स्टेज मध्ये गेलेला असतो. त्यामुळे वेळेत उपचार मिळत नाही. हो हो, बरोबर आहे सर. मग आता आपण जेव्हा म्हणतो की आधुनिक काळामध्ये महिलांमध्ये हे प्रमाण वाढत चाललेलं आहे, आधुनिक जीवनशैलीचा हा एक भाग झालेला आहे की काय असं आपण बघतोय, तर मुळात त्याची कारणं काय आहेत? म्हणजे आपण मानसिक तर बघतोच आहोत, पण शारीरिक जरी आपण विचार केला जर सखोल, तर काय कारणं अशी दिसून येत आहेत? आता डॉक्टर घोगरेंनी आपणास हे 4 मुद्दे दिले, त्याच्यामध्ये 4 मुद्द्यामध्ये मी आणखी भर घालणार आहे की कमी वयामध्ये आपण जॉब रिझनसाठी इकडे तिकडे प्रवास करतो, झोप अपुरी होते, व्यायाम नसतो, मद्यप्राशन करणे महिलांमध्ये पण दिसायला लागलं, जसं स्मोकिंगचं प्रमाण वाढत आहे, एक्सरसाइज कमी आहे, आहाराकडे दुर्लक्ष आहे, टार्गेटेड जॉब्स आहे, खूप जास्त मानसिक तणावाखाली आणि टार्गेटच्या ओझ्याखाली आपण वावरतो. पूर्वी एवढे टार्गेट नसायचे, आता मी बघतो हल्ली महिला
20-30 मध्ये नेमकीच नुकतीच नोकरी लागलेल्या महिला फार मोठी मोठी बँक लोन काढतात, 30 लाखाचं 60 लाखाचं लोन. पूर्वी असं नसायचं. आता काय की खूप अँबिशियस महिला आहेत, पुरुष अँबिशन असणं चांगली गोष्ट आहे, पण आपल्याला डोक्यावरती वाहून नेण्यापेक्षा जास्त जर डोक्यावरती ओझं घेतलं तर त्याचा फार मोठी भरपाई करावी लागते आणि कमी वयात तुम्हाला आजाराची लागण होती. बरोबर आहे. म्हणजे ह्या ताणतणावांचा आपल्या शरीरावर किती दूरगामी परिणाम होणार आहेत तो विचार करून त्या अनुषंगाने खरं तर अपेक्षा आयुष्याकडनं ठेवणं गरजेचं आहे. डॉक्टर, असं बघण्यात आलेलं आहे की मुळात हृदय विकारांच्या बाबतीमध्ये आपल्याकडे अनेक गैरसमज आहेत, मुळात ते गैरसमज कोणते आहेत ते दूर करा. हृदय विकाराच्या बाबतीत उपचार करत असताना प्रॅक्टिसमध्ये आम्ही रुग्णांकडून बरेचसे प्रश्न झेलतो, त्याचं उत्तर देत असताना कळतं की समाजामध्ये इतकी गैरसमज पेरली गेलेली, अगदी शिकलेल्या प्रवर्गामध्ये देखील. आता अशिक्षित शेती करणारी व्यक्ती ही जास्त जाणते शिकलेल्या प्रवर्गापेक्षा. मी सगळे शास्त्र याला फार रिस्पेक्ट करतो, ॲलोपॅथी प्रॅक्टिसमध्ये मी प्रॅक्टिस करतो, पण क्रिटिकल सायन्स, इमर्जन्सी सायन्स यामध्ये फक्त ॲलोपॅथीचाच वापर करावा. जेव्हा हृदयाचा अटॅक आलेला असतो तेव्हा माणूस घरी बसून काढा घेतो, काहीतरी कुठला तरी लेप लावतो, घरगुती उपचार करत बसतो. पहिला गैरसमज हा की हृदयाच्या अटॅकमध्ये किंवा हृदयाची वेदना सुरू झाल्यानंतर कुठलाही घरगुती तुम्ही उपचार करू शकत नाही, सगळ्यात महत्वाची शिकवणी. तरी पण इथे मी सांगून एक मेसेज देऊ इच्छितो की आपण वेळेत काय करावं मग अशा वेळेला की इमर्जन्सीमध्ये हॉस्पिटलला पोहोचायला जर तुम्हाला वेळ लागत असेल तर सर्वांनी लक्षात ठेवा, डिस्प्रिन टॅब्लेट किंवा एस्प्रिन टॅब्लेट आणि सॉर्बिट्रेट टॅब्लेट प्रत्येकाने आपल्या घरी ठेवायला पाहिजे. सर, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, याला मी पुन्हा रिपीट करू इच्छिते, पण तत्पूर्वी आपल्याला डॉक्टर अजित देसाई फोनवरनं जोडल्या गेलेले आहेत, त्यांच्याशी थोडंसं या विषयावर चर्चा करणार आहोत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. नमस्कार. आपल्या सखी सह्याद्री या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते. महिला आणि वाढते हृदयविकार हाच आपला विषय आहे. डॉक्टर, मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की मेनोपॉज नंतर साधारणतः महिलांमध्ये आपण हृदयविकाराचं प्रमाण पूर्वी बघायचो, आता हे चित्र बदललेलं दिसतं आपल्याला. महिलांमध्ये फार अगदी लहान वयामध्ये आपण हृदयाचे विकार दिसून येत आहेत, याच्या पाठीमागची काय कारणं आहेत, मुळात मेनोपॉजचा हृदयविकाराशी कसा संबंध जोडतो आपण? हो, सुंदर प्रश्न आहे, चांगला आहे. पूर्वी कसं आपण विचार करत होतो की मेनोपॉज नंतरच हृदय विकाराचे किंवा ब्लड प्रेशरचे प्रॉब्लेम जास्ती असायचे, म्हणजे संतार असायचे, जो पुरुषांना जसं असायचं तसंच फिमेल्सना पण असायचं. पण आता अलीकडे आता 30-40 वर्षाच्या फिमेल्स म्हणजे महिलांना पण हा हृदयरोगाचे प्रॉब्लेम यायला लागलेत. आणि त्याचा बेसिक प्रॉब्लेम असा की त्यांना जी नॅचरल इम्युनिटी असते हॉर्मोन्समुळे, जे इस्ट्रोजन हॉर्मोन्स असते ते काही कमी झालेले नाही, पण ऍडेड रिस्क फॅक्टर्स वाढलेले आहेत. जसे की पूर्वीच्या वेळेला महिला वगैरे कसे आपले काम करायचे नाही, घरातलीच कामं करायची, आता वर्किंग वुमन झालेत, त्याच्यामुळे वर्क स्ट्रेस फार वाढलेला आहे. हा वर्क स्ट्रेस वाढल्या कारणाने बरेच काही असे हॉर्मोनल चेंजेस येतात जे हे इस्ट्रोजनचे इफेक्ट निगेट करतात. दुसरी गोष्ट म्हणजे फूड हॅबिट्स. पूर्वी कसे महिला मेनली घरी असायच्या, ज्याच्यामुळे खाणं पिणं समतोल असायचं, थोडंसं घरचं असायचं सगळं, म्हणजे काही बाहेरचं नाही. आता खाणं पिणं पण फास्ट फूड झालेलं आहे, तेलकट खाणं झालेलं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे पूर्वी महिला म्हणजे बरीच कामं करायची, एक्सरसाइज कामं करायची, घरातली कामं करायची, बाहेर कमायची, चालणं फिरणं, जे कमी झालेलं आहे. आता हे तीन रिस्क फॅक्टर्स जे बरे वाढलेले आहेत त्याच्यामुळे हा प्रमाण जो आहे त्यांच्यामध्ये हृदयरोगाचा तो वाढला आहे. हे तिन्ही कारणामुळे ब्लड प्रेशरचे इन्सिडन्स पण वाढलेलं आहे त्यांच्यामुळे, म्हणजे हायपर टेन्शन, त्याच्यामुळे हा ऑल्सो ऍडेड रिस्क फॅक्टर होतो. आणि मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर म्हणजे आता भारतामध्ये डायबिटीजचं प्रमाण फारच वाढलेलं आहे. 30 वर्षाच्या खाली लोकांना, म्हणजे महिला एज वेल एज पुरुषांना, हे प्रमाण करीबन 30% आहे आता, एवढं वाढलेलं आहे. आणि 50 खाली तर ऑलमोस्ट 50% आहे. हे जे डायबिटीज, ब्लड प्रेशर, एक्सरसाइज, फूड हॅबिट्स आणि वर्क स्ट्रेस, त्याच्यामुळे हा जो त्यांना नॅचरल इम्युनिटी जी होती ती निघून गेली आणि त्याच्यामुळे हे ब्लड प्रेशरचं आणि हृदय विकाराचं प्रॉब्लेम वाढत चालले. खरंय खरंय डॉक्टर, आपण जी माहिती दिली खूप उपयुक्त आहे, आपण आमच्याशी जोडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. डॉक्टर, आपण खूप महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा करत होतो. आता डॉक्टर अजितजींनी जे काही सांगितले मुद्दे तेही महत्वाचे आहेत. खरं हालचाल आता जी शरीराची आहे ना,
पूर्वी जशी व्हायची ज्या पद्धतीने व्हायची आताचं तर स्वरूप जरा बदललेलं आहे. म्हणजे घरगुती जरी काम करत असले तरी आता सगळं उभ्या उभ्या आणि अगदी सहज होणारी कामं आहेत, शरीराला फारशी हालचाल नाही. हे एक वन ऑफ द रिझन आहे का हार्टशी संबंधित डिसीज होण्यासाठी? बेसिकली आपण तिकडे जातोय म्हणजे कमी व्यायाम. कमी व्यायामामुळे कमी वयामध्ये डायबिटीस आणि रक्तदाब हा आजार म्हणजे याचे जडणघडण होते. लॅक ऑफ एक्सरसाइज बेसिकली मेन क्रक्स आहे. आपण आता फार महत्वाचे मुद्दे बोलत होतो गैरसमज. समाजामध्ये गैरसमज असे आहे की त्यांना असं वाटतं की हार्ट अटॅक आल्यानंतर कुठला आपण आयुर्वेदिक होमिओपॅथिक उपचार करून त्याच्यावरती हृदयाच्या आतमध्ये झालेले जी मोठी व्याधी आहे त्या संकटातून बाहेर निघू. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला इथे सांगायचा आहे की इमर्जन्सीमध्ये तात्कालीन अवस्थेमध्ये अशी कुठलेही प्रयोग करू नये. इथे पहिला मी सांगितलं की सगळी शास्त्र चांगले पण कुठल्या शास्त्राचा कधी आणि कुठे उपयोग करायचा तेही महत्वाची बाब आहे. जेव्हा आजाराचं निदान करून आपण रक्तवाहिनीच्या आतमध्ये ब्लॉक याचं संशोधन करतो, क्रिटिकल ठिकाणी क्रिटिकल असे पर्सेंटेज ब्लॉक आपण याचं संशोधन करून रिपोर्ट रुग्णाला देतो आणि सांगतो की तुम्हाला यापुढे उपचाराची गरज आहे, एंजियोप्लास्टीची गरज आहे किंवा बायपासची गरज आहे असं सांगितलं, सल्ला दिला तर डॉक्टरांचा सल्ला ऐकावा. बरीचशी लोक भरकटतात आणि ते मग नंतर काय घरीच आपलं घरगुती उपचार, झिरो ऑइल थेरपी, क्रॅश डायट, मग वेगवेगळे आसनं करणे, मग ह्या गोष्टीमुळे आजारातून तुम्हाला सुटका तर होत नाही पण आजार वाढत जातो. खरंय खरंय. सर आता तुम्ही याच्या बाबतीत तर बरीच माहिती दिलेली आहे पण मला सांगा की निदान जे आहे ते पुरुषांमध्ये आणि महिलांमध्ये काही वेगळ्या पद्धतीने निदान केलं जातं हृदयविकाराच्या संदर्भात? आजाराचे निरसन किंवा निदान डायग्नोस्टिक टूल्स सेमच आहे. बरं, पण आपण आता बेसिक इम्युनिटीज साठी झगडतोय. भारत देशामध्ये दोन प्रकारचे पॉप्युलेशन आहे. एक म्हणजे जागोजागी इस्पितळ शहरामध्ये झाले डायग्नोस्टिक मॉडेलिटी आहे आणि अवेअरनेस आहे, लोकांमध्ये प्रबोधन झालेलं आहे. पण हीच बाब खेडोपाडी तालुका ठिकाणी प्रायमरी हेल्थ सेंटर किंवा रुरल हेल्थ सेंटरला अजून पोहोचलेली नाहीये. तिथे कॅथलॅब किंवा टू डी इको कलर डॉपलर, स्ट्रेस टेस्ट, ईसीजी, बेसिक इम्युनिटीज, डॉक्टरची उपलब्धी, सुपर स्पेशलिस्ट नसल्यामुळे डायग्नोसिस होत नाही. त्यामुळे तिकडच्या महिला या आजाराच्या उपचारापासून वंचित राहतात कारण त्यांचा डायग्नोसिस होत नाही. शहरामध्ये नको त्वचा बाऊ केला जातो म्हणजे ओव्हर डायग्नोसिस होतं, ओव्हर ट्रीटमेंट होती असंही एक्स्ट्रीम एंड दिसून येतं. पूर्वी एंजियोग्राफी सांगितली शहरामध्ये तर खूप मोठा भाव व्हायचा पण आता टप्प्याटप्प्यामध्ये अगदी थोड्या थोड्या अंतरावरती हृदयविकाराचा उपचार करणारी सेंटर्स साधनं आहे. पुरुषांमध्ये स्त्रीमध्ये डायग्नोस्टिक टूल्स अगदी सेमच आहे. म्हणजे साधारण ईसीजी पट्ट्यावरती चालवून ट्रेडमिल कम्प्युटर स्ट्रेस टेस्ट करणे किंवा टू डी को कलर डॉपलर करणे, एंजियोग्राफी करणे, ही डायग्नोस्टिक टूल सेमच आहे. बरं, म्हणजे निदानाची पद्धत सारखीच आहे, त्याच्यामध्ये काही फरक नाही. याविषयी अधिक माहिती घेऊया. दीपाली मामेडवार बोलतायत आपल्याला यवतमाळवरनं. हॅलो. हॅलो. हा बोला. हा मॅडम, मी बोलत आहे दीपाली. हा, प्रश्न विचारा दीपाली. आपला लठ्ठपणा असेल तर नॉनव्हेज वगैरे काहीच खात नसेल तरी पण शरीराची कशी काळजी घेतली पाहिजे हृदयविकारासाठी? नक्कीच दीपाली, फार महत्वाचा प्रश्न आहे. ओबेसिटी हा महिलांमधला काय आजकाल सगळ्यांमधलाच वाढत जाणारा प्रश्न आहे सर. तर लठ्ठपणाचा हृदयविकाराशी किती जवळचा संबंध आहे आणि त्याच्या संदर्भात आहारावर कशा पद्धतीने नियंत्रण करायला हवं? आपण डायरेक्ट पीएचडी होत नसतो, शालेय शिक्षण कॉलेजचं शिक्षण घेऊन आपल्याला पीएचडी व्हावं लागतं. तर लठ्ठपणा एकदम येत नसतो. सुरुवातीपासून शालेय जीवनापासून कॉलेजच्या जीवनापासून काळजी घ्यायला पाहिजे. आहार, तुमची सवयी, तुमचं ओव्हरऑल एक्सरसाइज प्रोग्राम मध्ये म्हणजे चेंजेस घडून आणायला पाहिजे. आपण व्यायाम करत नाही नंतर मग खूप लठ्ठपणा वाढला की मग लठ्ठपणासाठी ऑपरेशन करणे, लायपोसक्शन करणे किंवा अधुरी उपचार करणे, मग आपण वेगळ्या दिशेने जातो. आमच्या इंग्रजीमध्ये सायन्समध्ये एक म्हण आहे, झिप युअर माउथ डोंट झिप युअर स्टमक. आजकाल लोक लठ्ठपणा 100 किलोच्या वरती वजन झाल्यानंतर लायपोसक्शन करतात, बेरॅट्रिक सर्जरी करतात अशी गरज पडू नये. यासाठी अगोदरच काळजी घ्यायला पाहिजे. हॉर्मोनची तपासणी करणे, थायरॉइड हॉर्मोनची तपासणी करणे, त्याच्यामुळे पण लठ्ठपणा होऊ शकतो. कमी व्यायाम शरीराला किंवा खाणं. थायरॉइडचं प्रमाण महिलांमध्ये पण जास्त दिसून येतं विशेषतः काही वयामध्ये असं पण आढळून आलेलं आहे. थायरॉइडचं प्रमाण महिलांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त असतं आणि थायरॉइडचं जसं मी सांगितलं तुम्हाला रक्तदाबाचा आणि मधुमेहाचा हृदयावरती डायरेक्ट परिणाम दिसून येतात. त्यामुळे थायरॉइडचं डायग्नोसिस होणे हे मूलभूत कधी कधी कारण असतं लठ्ठपणासाठी. आणि लठ्ठपणासाठी इतर कारणं जी आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे, मॉरल सायन्समध्ये सगळ्यांना माहिती आहे की
अवेळी खाणे, जास्त खाणे, कोलेस्ट्रॉल रहित गोष्टी खाणे, तळलेले पदार्थ खाणे, जास्त शुगर किंवा स्निग्ध पदार्थ असणारे गोष्टी खाणे, ह्या गोष्टी सुरुवातीपासून टाळायला हव्या. बरोबर, म्हणजे या सगळ्या चुकीच्या गोष्टींचा परिणाम शेवटी हृदयावर होणार आहे, ही गोष्ट आपण कायमस्वरूपी हृदयावरच करून ठेवायला हवी आहे. आपल्याला एक फोन आलेला आहे, वीणा फाटक डोंबिवलीवरनं बोलतायत. हॅलो, मी वीणा फाटक बोलते डोंबिवलीहून. बोला. हा, तर मला असं विचारायचं की माझ्या माहितीत एक व्यक्ती आहे की जिला एक रक्तवाहिनी जास्त आहे नेहमीपेक्षा, आणि त्या व्यक्तीला आता बीपीची गोळी घ्यावी लागते. तर हे असं असणं कितपत धोक्याचं आहे, आणि ही गोळी आता कायम घ्यावी लागणार का, व त्याच्यावर काय ऑपरेशन किंवा असा काही इलाज आहे का? नक्कीच मीनाजी, काय मार्गदर्शन करू शकतो सर आपण? तुम्हाला माहिती संपूर्ण मिळाली नसावी. एक रक्तवाहिनी जास्त आहे आणि त्याच्यासाठी गोळी लागणे हे म्हणजे अपुरी माहिती आहे. बरं, कधी कधी अशी विकृती असती, आपण एक सिने कलावंत बघितला ज्याला एक एक्स्ट्रा बोट आहे, तसं काही एक्स्ट्रा रक्तवाहिन्या असतात शरीरामध्ये, पण त्याच्याने आजार होतो असं नाहीये. आता ही एक वेगळी बाब आहे, जन्मता एक एक्स्ट्रा रक्तवाहिनी असणे, आणि दुसरी गोष्ट जर कुठल्या कारणास्तव जर औषध चालू असेल तर ते कारण दुसरं असणार. बीपीच्या गोळ्या सुरू आहेत, रक्तदाब आणि मधुमेह असे आजार आहे की जे पेईंग गेस्ट म्हणतो मी त्याला, आयुष्यभरासाठी आपल्याला त्यांच्यासाठी पेईंग आपल्याला करावं लागतं, काळजी घ्यावी लागते त्यांची, त्यांचा सांभाळ करावा लागतो, त्यांचा मुळा सकट बिमोड करता येत नाही आणि त्याच्यापासून सुटकाही नसते. त्यांचं म्हणजे उपचार हा आयुष्यभर घेणे गरजेचं असतो. जर यापैकी कुठला आजार असेल तर याचा उपचार हा घेत राहावा. अगदी बरोबर आहे सर. मुख्य विषयाकडे पुन्हा वळवते तुम्हाला. हार्ट अटॅक म्हटलं की सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते सर. मुळात हा हार्ट अटॅक म्हणजे काय, आणि त्वरित त्याच्यावर उपचार पहिल्यांदा काय करायला हवेत, कारण त्याविषयी बरेच गोंधळ आणि गैरसमज आहेत. मेडिकल सायन्समधले सगळेच अटॅक हे प्राणघातक असतात, म्हणजे अस्थमाचा अटॅक, पॅरालिसिसचा अटॅक, किडनी फेलियरचा अटॅक किंवा मिर्गी आपण झटके आलो तो अटॅक आणि हार्ट अटॅक, त्यामध्ये प्रत्येक अटॅकमध्ये त्वरित उपचार मिळाला पाहिजे. आणि आमच्या ट्रीटमेंटमध्ये गोल्डन आवर म्हणजे एक पहिला तास सगळ्यात महत्वाचा आहे, कुठलाही अटॅक असो. मग याच्यामध्ये जर उपचार तुम्हाला मिळाला नाही तर आम्ही असं म्हणतो की ट्रीटमेंट गिव्हन इज ट्रीटमेंट डिलेड इज ट्रीटमेंट नॉट गिव्हन. म्हणजे आपण म्हणतो ना जस्टिस डिलेड इज जस्टिस नॉट गिव्हन, तो ट्रीटमेंट डिलेड इज ट्रीटमेंट नॉट गिव्हन. पहिल्या तासात जर उपचार मिळाला हार्ट अटॅकमध्ये तर चांगले त्याचे परिणाम दिसून येतात आणि रुग्ण हा पूर्ववत नॉर्मल होऊ शकतो. जर तुम्ही हृदयाचा अटॅक आलेल्या रुग्णाला त्वरित इस्पितळामध्ये नेऊन उपचार दिला नाही, दुसऱ्या दिवशी नेलं, टाइम बाउंड थेरपी दिली नाही, वेळ काढूपणा केला, तर त्याचं नुकसान आजीवन त्या व्यक्तीचं होतं आणि त्याला कायमस्वरूपी तक्रारी राहतात. का एक तास महत्वाचा आहे? हृदयाचे स्नायू एक तासात निर्जीव होऊन जातात. रक्तवाहिनी जर कुठे रक्ताचा प्रवाह त्याच्यामधला खुंटला थांबला तर त्या स्नायूंना रक्तपुरवठा जर पुनश्च आपण चालू नाही केला तर तिथलचे स्नायू निर्जीव होतात, वेदना येतात येतात त्याने राहून जातात. आता इमर्जन्सी उपचारामध्ये घरगुती पहिला मुद्दा आपण महत्वाचा सांगितला की डिस्प्रिन टॅबलेट, सॉर्बिट्रेट टॅबलेट, या व्यतिरिक्त आणखी कुठले काढे, दुधाच्या भोपळ्याचा, दुधी भोपळ्याचा रस, लसूण किंवा कुठलाही घरगुती उपचार त्यावेळी पटकन या गोळ्या घ्या. फक्त डिस्प्रिन टॅबलेट आणि सॉर्बिट्रेट टॅबलेट चावून खाणे, त्वरित रुग्णाला इस्पितळामध्ये पोहोचणे. जर तुमचं छातीतलं दुखणं राहिलं असेल तरी पण इट कॅन बी अ सायलेन्स बिफोर अ क्रुसेडर स्टॉम, म्हणजे फार विघातक घटना घडण्याच्या अगोदरची शांतता असू शकते. त्वरित इस्पितळात जा, ईसीजी काढून घ्या आणि चांगल्या स्पेशलिस्टचा सल्ला घ्या. पहिल्या तासामध्ये हार्ट अटॅक आल्या ईसीजीमध्ये डायग्नोसिस होऊन रक्ताची तपासणी करून 2-3 मिनिटात ही तज्ज्ञ लोक इमर्जन्सी समजा तुम्हाला उपचारासाठी सांगत असाल, त्यात सगळ्यात महत्वाचा उपचार म्हणजे प्रायमरी एंजिओप्लास्टी. म्हणजे त्वरित एंजिओग्राफी करून आपल्या स्वतःच्या डोळ्याने बघणे कुठे ब्लॉक स्थित आहे, किती टक्केवारी आहे त्याची, आणि त्याच्या ब्लॉकचा उपचार करून त्याच्या आतमध्ये फुगा बलून टाकून स्प्रिंग सोडणे, याला म्हणतो प्रायमरी एंजिओप्लास्टी. ट्रीटमेंट प्रणाली आपण म्हणतो की महाग आहे, पण इथपर्यंत आपण येऊच नाही याच्यासाठी काळजी घ्यावी. पण इथपर्यंत येऊन पोहोचला तर आपल्याकडे दुसरा रस्ता नसल्यामुळे ट्रीटमेंट महाग आहे म्हणून ट्रीटमेंट न घेणे हे तुमच्यासाठी आयुष्यभरासाठी फार मोठं संकट म्हणून वावरू शकतं. खरं सर, जेव्हा आपण हार्ट अटॅक किंवा अशा संबंधित हृदयविकाराच्या संदर्भात चर्चा करतो ना, मुळात लक्षणं आपण बघितली, पण हार्ट अटॅक येण्याच्या जस्ट आधी किंवा आल्यानंतर आणि नंतरही काय कशा प्रकारची लक्षणं आढळतात, काय काय होऊ शकतं जेणेकरून घाबरून जाऊ नये पेशंट, असं आपण काय सांगू शकतो?
क्लासिकल संकेत म्हणजे छातीच्या मध्यगामध्ये जडपणा वाटणे, दुखणे, घाम सुटणे, दम लागणे, विशेषतः पायऱ्या चढत असताना किंवा धाव घेत असताना, बस ट्रेन पकडत असताना, महत्वाच्या कामासाठी भराभर चालत असताना छातीत जडपणा वाटत असेल तर हे हृदयाच्या आजाराचा संकेत होय. याला आम्ही अंजायना म्हणतो. आणि याच्यामध्ये अटॅक आलेला नसतो, अटॅकच्या अगोदरची वाजलेली घंटी समजून त्वरित डायग्नोसिस करून घेणे. हृदयाच्या अटॅकचा जो त्रास असतो असाच असतो, मात्र एवढं तीव्र स्वरूप धारण घेतो की ते तासन तास चालू असतं. मग तुम्ही आराम करा, तुम्ही बसा, तुम्ही ऑक्सिजन घ्या, तरी हे त्रास थांबत नाही. आता हृदयाच्या अटॅकच्या अगोदरची जी स्टेज असते अंजाना, त्यामध्ये सॉर्बिट्रेट टॅबलेट घेतली, थोडं थांबलो आपण, आराम केला, तर तो त्रास तात्पुरता नाहीसा होतो, पुन्हा चाललं बराबर आहे की पुन्हा येतो. आणि अटॅक आल्यानंतर हा त्रास जो कंटिन्यूड राहतो तो शेवटी हृदयाचे स्नायू निर्जीव झाल्यावरती थांबतो. तर अशी प्रक्रिया हृदयाच्या अटॅकमध्ये घडते. आणि नंतर अटॅक आल्यानंतर हृदयाच्या स्नायूंमध्ये कुठलाही संकेत मिळत नाही, मग नंतर हार्ट फेलियर नावाची प्रक्रिया सुरू होते. हृदयाचे आकार मोठे होतात, हृदयाचे आकार मोठा झाल्याने हृदयाची पंपिंग एफिशियन्सी क्षमता कमी होते. त्यामुळे काय होतं की बॉडीमध्ये आपल्या शरीरामध्ये पाणी साचायला लागतं, शरीर फुलायला लागतं. आणि शरीरामध्ये पाणी साचलं किंवा फुललं की वजन वाढतं व्यक्तीचं. ते वजन वाढणं म्हणजे ते प्रोटीन्स किंवा बॉडी बिल्डअप चांगला झाला म्हणून नाहीये, पाणी रिटेन झालं, सॉल्ट रिटेन झालं म्हणून. आणि ह्या कंडिशनला क्रॉनिक हार्ट फेलियर म्हणतो आम्ही. जेव्हा रुग्ण हार्ट फेलियरच्या याच्या कक्षेमध्ये जातो तेव्हा त्याचे उपचार हे फार चांगले नसतात, कारण त्याच्यामध्ये परतीचा मार्ग नसतो. अरे बापरे. सर, कविता कुलकर्णी पुण्यावरनं आपल्याला बोलतायत. हॅलो. हॅलो. हा सर, माझा प्रश्न आहे की माझ्या आईची आता एक वर्षाखाली बायपास झालेली आहे. बायपास नंतर माझ्या वडिलांच्या अँजिओप्लास्टी झाली, एक ब्लॉक होता. तर हे दोघांचं पण आमच्या घरामध्ये हे असं झालेलं आहे हृदयाचं. तर हे अँजिओ हे आमच्यासाठी अनुवंशिक असेल का हे विचारायचं होतं. महत्वाचा प्रश्न आहे. कविता कुलकर्णींचा पुण्यावरनं फोन होता आणि त्यांनी विचारलं की हा अनुवंशिक भाग असू शकतो का हृदयविकार. हा हृदयविकाराचे आजार बऱ्याच प्रमाणात अनुवंशिक असतात. आणि अनुवंशिक आजार हे 30-40 आत प्रेझेंट करतात. आता त्यांचे बाबा आणि आई त्यांचं जेनेटिक हे काही कोडिंगचा संबंध नसावा, कारण विवाह हा वेगवेगळ्या जेनेटिक ट्रेंड्समध्ये होतो. जरी नात्यात असलं तरी पण एवढी जेनेटिक मिक्सिंग आई आणि बाबाची होत नसती, तर त्यामुळे त्यांना जो काही आजार झाला त्यांच्या आईवडिलांपासून मिळाला असेल. पण त्यांच्या कमी वयात जर आजार झालेला असेल, एंजियोप्लास्टी बायपास याची गरज पडली असेल, तर येणाऱ्या फॅमिलीजमध्ये कुटुंबामधील मेंबर्समध्ये कमी वयात आजार होऊ शकतो. तर आई आणि बाबामध्ये 50-80 आत जर हार्टचे आजार जर दिसून आले, डायग्नोसिस झालं, उपचार झाला, तर त्यांच्या मुलांनी फार काळजी घ्यायला पाहिजे. अच्छा. सर, खरं तर आपण बोलतोय मगाचपासून, माहिती देतोय प्रेक्षकांना अनेक या गोष्टीच्या संदर्भामध्ये, काळजी घ्यायलाही सांगतो आपण. पण आपण हेही सत्य नाकारून चालता येणार नाही की आता वैद्यकशास्त्राने खूप प्रगती केलेली आहे. तर आजकाल आपल्या भारतामध्ये या शास्त्रामध्ये अत्याधुनिकीकरण काय काय झालेलं आहे, उपचारांमध्ये काय आधुनिकीकरण झालंय असं सांगू शकतो. खरं म्हणजे आभार डिजिटली, म्हणजे हे जे काय स्प्रेड होतंय महत्वाच्या बाबी, कम्प्युटरायझेशन किंवा डिजिटलायझेशन जे झालं त्याच्यामुळे नॉलेज किंवा ज्ञानाचा प्रसार सर्वदूर होत आहे. आपला भारत देश टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंटमध्ये कुठेही मागे नाही. पाश्चात्यीकरण सगळ्या गोष्टीमध्ये झालंय, पण मेडिकल सायन्समध्ये, उपचार पद्धतीमध्ये आणि जी काही ऍडव्हान्समेंट जगाच्या पाठीवर झाली त्याच्यामध्ये पण आपण तोच प्लॅटफॉर्म रीच केलेला आहे जो पाश्चात्य देशांनी केलेला आहे. आता उदाहरण घ्यायचं झालं तर हल्लीच आता आपण ऐकतोय की ट्रान्सप्लांट होत आहे. अवयवरोपण, हृदयाचं अवयवरोपण यापर्यंत आपण जर येऊन पोहोचलो असेल तर टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंटमध्ये आपण कुठेच मागे राहिलो नाही. नवीन नवीन उपकरणं, साधनं उपचारामध्ये किंवा डायग्नोसिसमध्ये जेव्हा अमेरिकेमध्ये किंवा युरोप खंडामध्ये वापरण्यात येतात, तर त्वरितच त्याचा दुसऱ्या दिवशी वापर आपल्या भारतात होतो. आणि खरं सांगू तुम्हाला, मी परदेशात चांगल्या इस्पितळामध्ये काम केलेलं आहे. तिथे सगळ्यात चांगली तज्ज्ञ डॉक्टर आणि नामची डॉक्टर ज्यांचं नाव आहे ती भारतीयच डॉक्टर आहे, सगळ्यात परखड अनुभव असणारी, कारण आपल्याला खूप मेहनत करण्याची सवय आहे. आणि आपल्या सोबत असणारा दांडगा अनुभव, चांगल्या इन्स्टिट्यूशनमध्ये असणारा अनुभव, चांगल्या शिक्षकांपासून मिळणारा अनुभव, या बळावरती भारतीय डॉक्टर्स हे जगामध्ये त्यांचं नावलौकिक आहे. तर टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट आणि मेडिकल सायन्समध्ये हार्ट ट्रान्सप्लांट, लंग ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट, किडनी ट्रान्सप्लांट, अत्याधुनिक स्टेंट्स, बायोडिग्रेडेबल स्टेंट्स, नवीन नवीन उपकरणं,
ऑपरेशन न करता वॉलचं रोपण करणं किंवा छोट्याशा छेदमधून हृदयाचे उपचार करणं, ह्या सगळ्या रोबोटिक सर्जरी, ह्या ॲडव्हान्समेंट आपल्या भारतामध्ये आहे ना. आपण पण एक गोष्ट जाणून घ्यावी की रुग्णांनी अट्टास धरू नये की ह्याच उपचार पद्धतीने माझा उपचार करावा, हे डॉक्टरला ठरवू द्यावं, हे महत्वाची बाब आहे. म्हणजे आजकाल आपल्याला नॉलेज आहे, आपण वेगवेगळीकडनं नॉलेज मिळवतो, पण त्याच्यावर उपचार पद्धती मात्र ते डॉक्टरांवर सुपूर्त करायला हवी. आपलं नॉलेज तिथे काहीच कामाला येऊ शकणार नाहीये, हे काळजीने लक्षात घेतलं पाहिजे. सर, आज आपला विषय आहे महिलांमधलं वाढत जाणारं जे काही हृदयविकार आहे, तर आज खरं तर वेळ कमी पडतोय, आपल्याला बोलायचं भरपूर आहे, पण महिलांना आपण जाता जाता काय सूचना द्याल सर? आहार असेल, व्यायाम असेल, किंवा एकूणच आपण म्हणतोय आधुनिक जीवनशैलीमध्ये बदल होत चाललेला आहे, हा बदल टाळायचा असेल, आरोग्यपूर्ण राहायचं असेल, तर काय महिलांनी काळजी घ्यायला हवी? आपल्या राष्ट्रीय कार्यक्रम मध्ये महिला आरोग्य याला खूप महत्व दिलं जातं. आता महिला पुरुषांच्या शोल्डर टू शोल्डर ही आता सगळी वावरती समाजामध्ये, तिचं आरोग्य फार महत्वाचं आहे. स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. तुम्हाला जर आजाराची कुठलीही संकेत तुमचं शरीर बोलत असेल तर त्वरित तुम्ही त्याचं निदान करा, डॉक्टरकडे जाऊन सल्ला घ्या, उपचार घ्या, वेळेत उपचार घ्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, किमान 7 तास झोप, 30 ते 40 मिनिटं व्यायाम. तुम्ही काम करत असाल, ऑफिसमध्ये असाल, घरचं काम करत असाल, किचनमध्ये किंवा इतर गोष्टीचं, तो व्यायाम नव्हे. तुम्हाला स्वतःसाठी एक अशी वेळ हवी आहे ज्याच्यामध्ये तुम्ही आसनं करा, योगा करा, प्राणायाम करा. आणि त्यात सगळ्यात महत्वाचा व्यायाम जर कुठला असेल तर 35 ते 40 मिनिट ब्रिस्क वॉक, फास्ट चालणे, ही जर तुम्ही गोष्टी करत असाल तर तुमचे आजार बऱ्याचशा प्रमाणात, नुसतं हृदयाचेच नव्हे, तुम्ही हृदयरोग हार्टचे आजार शिवाय डायबिटीस टाळू शकाल, रक्तदाब टाळू शकाल, कमी वयात किडनीचे आजार टाळू शकाल, शरीर सौष्ठव म्हणजे ब्युटी तुमची बॉडीची मेंटेन होईल. ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्या. किमान 7 तास झोप, 30 ते 40 मिनिटचा ब्रिस्क वॉक, चांगला आहार, प्रोटीन सेंट्रिक डाएट, जास्त प्रमाणामध्ये प्रथिने घ्या. ज्यांना नॉनव्हेज खाण्याची आवड आहे, निश्चितच फिश आणि चिकन, व्हाईट मीठ, अंड्याचा पांढरा हिस्सा, जास्त प्रमाणात फळभाज्या खाव्या. ड्रायफ्रुट्समध्ये काजू सोडून बाकीचे सगळे ड्रायफ्रूट घेऊ शकतात. फळांमध्ये मधुमेह ज्यांना आहे त्यांनी 4 फळं टाळावीत, आंबा, अंगूर, चिक्कू आणि सीताफळ. दुधाचे प्रमाण पण चांगले वाढून आपण घेऊ शकतात, पण दुधावरची साई घेऊ नये. साखरेचं प्रमाण कमी, छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या महत्वाच्या टिप्स आहेत, त्या जर आपण घरी पाळल्या तर बराच फरक आपल्याला त्या बाबतीत दिसून येऊ शकतो. मंडळी, आजचा आमचा कार्यक्रम किंवा इतरही आमचे कार्यक्रम आपल्याला कसे वाटतात, आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा. त्यासाठी लागणारा जो काही पत्ता आहे तो मी तुम्हाला आता सांगते. आमचा फेसबुक आहे www.facebook.com/sakhisahyadri.dd. ईमेल आयडी आहे sakhisahyadri@gmail.com. यावर आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा. सर, खरं तर खूप महत्वाचा विषय आहे, तुम्ही खूप सखोल माहिती दिली आहे, पण एक प्रश्न जाता जाता जो मनामध्ये शंका आहे ती राहून जाऊ नये म्हणून विचारते की वयानुरूप महिलांमध्ये म्हणजे किशोरवयीन किंवा वृद्ध महिलांमध्ये उपचारानंतर काही आपल्याला वेगवेगळा फरक जाणवतो का, किंवा हृदयविकार हा वयानुरूप वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला जाणवतो का, वयाच्या संदर्भात काही सांगता येऊ शकतं का? खरं सांगायचं झालं तर कुठलंही वय आता इम्युन नाहीये आजाराच्या पासून, म्हणजे इम्युनिटी नाही वयाला. कुठल्याही वयामध्ये आजार होऊ शकतात, कुठल्याही वयामध्ये आजार दिसून येऊ शकतात. पूर्वी असं असायचं की हा आजार 50-60 मधला आहे, तसं राहिलेलं नाहीये. 30-40 मध्ये आपल्या लाईफस्टाईल जीवनशैलीमध्ये झालेल्या बदलावामुळे कमी वयात आपल्याला लठ्ठपणा, रक्तदाब आणि डायबिटीस. उपचार आहे, मला असं विचारायचं की उपचार जवळपास समान असते आणि उपचाराचे इफेक्ट, इफेक्ट साधारणतः सांगायचं तर वेळेत उपचार मिळाला तर लवकर फायदा, उशिरा उपचार मिळाला तर नुकसान. नक्की सर, आज आपण आलात आणि खूप महत्वपूर्ण माहिती या विषयाच्या संदर्भात आम्हाला दिली, त्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने मी मनापासून आपले आभार मानते. धन्यवाद, भेटूयात पुढच्या कार्यक्रमात.